हाय फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला वाक्यात बट कसं वापरायचं या बाबतच्या सगळ्या संकल्पना क्लियर करेल। तर पहा, और पण कधी कधी वापरत असते, एंड पण वापरत असते आणि काय बट पण वापरत असते। पहा काय हे तीन वापरत असते तर त्याच्यात पहा, और ना सिमिलर आयडियाज एक्सप्रेस केले जातात, एंड ना काय अल्टरनेटिव आयडियाज, आणि त्याच्यानंतर बट ना काय अपोजिट आयडियाज केले जातात। म्हणजेच हा बट तुम्हाला काय एक्सप्रेस करल, कॉन्ट्रास्ट काय व्यक्त करतं, हे बट कॉन्ट्रास्ट व्यक्त करतं की जसं आपण म्हणतो काय तुम्ही खूप हुशार आहेत परंतु तुम्ही अभ्यास करत नाही, कळालं? या अर्थानं हे तुम्हाला काय वापरल्या जातं, बट म्हणजे परंतु, कळालं का? बटचा मराठी अर्थ होतो परंतु। ही चांगली गोष्ट असते, वाईट परिणाम असतं, किंवा वाईट गोष्ट असते चांगला परिणाम असतं अशा याच्यात काय बट। जसं उदाहरण नंबर दुसरे सांगताय तुम्हाला की मला उत्तर येत होतं परंतु वर्गात सांगायला भीती वाटत होती, अशा अर्थानं पहा, उत्तर तर माहित आहे पण सांगत नाही, म्हणजे काय अपोजिट झालं ते। तर पहा, याला परीक्षेत तुम्हाला असं यूज बट पण येऊ शकतं डायरेक्ट, आणि जर यूज बट नाही आलं तर तुम्हाला असं पण येऊ शकतं की मेक इट कंपाऊंड सेंटेन्स। पहा काय मेक इट कंपाऊंड, बट हे काय एक कंजक्शन आहे की जेणेकरून त्याला काय म्हणजे कंपाऊंड वाक्य बनवता येतात। तर पहा ना हे करायचं कसं, पहा तुमच्या प्रश्नामध्ये सरासरी दो आलेला असतो किंवा अल्दो आलेला असतो। पहा काय आलेला असतं, दो किंवा अल्दो वाक्याच्या सुरुवातीलाच असतं, पुन्हा वाक्य लिहिलेलं असतं, असा कॉमा असतो आणि पुन्हा वाक्य लिहिलेलं असतं आणि फुल स्टॉप असतो। पहा हा झाला प्रश्न, ह्या दोन पैकी एक शब्द वाक्याच्या सुरुवातीला असल, वाक्य लिहिलेलं असल, वाक्यात बट असल आणि काय फुल स्टॉप असल। जर तुम्हाला यूज बट आलं तर काहीच नाही, खूप सोपं आहे। पण जर कंपाऊंड सेंटेन्स करा आलं, त्याचे बरेच टाईप आहेत परंतु बट बसत का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला ह्या दोन पैकी एक शब्द आलेला पाहायचा, वाक्याच्या सुरुवातीला ह्या दोन पैकी एक शब्द आलेला पाहायचा। तर पहा उत्तर कसं करायचं, हा झाला प्रश्न, काय बाण दाखवा, ह्या दोन पैकी जो शब्द आला तो कट करा, कळालं? दोन पैकी जो शब्द आला तो कट करा, इथून वाक्य जशाला तसं लिहा, बरोबर? आता कॉमा आलेला कट करा, बरोबर? काय कॉमा कट केला त्याच ठिकाणी काय करा बट घ्या, काय करायचं कॉमाच्या ठिकाणी बट घ्यायचं आणि उरलेलं वाक्य जशाला तसं घ्यायचं, बाकी कोणताही शब्द काढायचा नाही। हे दोन जर काढले तर इथला पुन्हा पुढचा कोणताही शब्द काढायचा नाही, हे दोन काढायचे, वाक्य पहिलं जशाला तसं लिहायचं, हे बट कुठं वापरायचं कॉमाच्या ठिकाणी बट वापरायचं आणि दुसरं वाक्य ॲज इट इज जशाला तसं लिहायचं। उदाहरण नंबर एक पहा, दो ही वॉज अ ब्रेव मॅन कॉमा हिज करेज फेल्ड फॉर अ मोमेंट। पाहे झालं वाक्य, पा दो ही वॉज अ ब्रेव मॅन, पा तो काय शूर माणूस होता, हिज करेज फेल्ड फॉर अ मोमेंट, परंतु त्याचं काय धैर्य खचलं, काही वेळासाठी काय धैर्य खचलं। तर पा आता ह्या वाक्याचं उत्तर करायचं कसं, पा इथं आलं दो, याला कट करा, ह्याला कॉमा, याला कट करा आणि ह्या कॉमाच्या ठिकाणीच काय करा हे बट घ्या। तर पा आता इथं मात्र वाक्याची सुरुवात ही न व्हायली म्हणून इथं एच कॅपिटल, कारण इथं स्मॉल होतं हे मधात आलं होतं, आता वाक्याची सुरुवात आली म्हणून काय एच कॅपिटल, ही वॉज अ ब्रेव मॅन, आता इथं बट घ्या। पा बट कुठं घेतलं, ह्या कॉमाच्या ठिकाणी काय बट घेतलं आणि आता उरलेलं वाक्य जशाला तसं द्या, हिज करेज फेल्ड फॉर ए मोमेंट। पा हे झालं त्याच उत्तर। उदाहरण नंबर दोन, उदाहरण नंबर दोन असं, ऑल्दो द वॉटर इज आयसी कोल्ड कॉमा द पिलग्रिम्स टेक अ डे बिफोर ऑफरिंग पूजा। तर पा
ही ताला आल्दो त्याच्यानंतर हा राईत कॉमा मग पा जशाला तसंच तुम्ही काय आल्दो काढून टाका द जशाला तसं द्या द वॉटरला द वॉटर इज आयसी कोल्ड आता पा कॉमा पर्यंत आलो आता कॉमा काढा त्याच ठिकाणी काय कॉमाच्या ठिकाणी काय बट घ्या आणि उरेल वाक्य द पिलग्रिम्स टेक अ डिप बिफोर ऑफरिंग पूजा आणि फुलस्टॉप पा इथं तो आपण काढून टाकलो इथं बट घेतलं हे झालं कंपाऊंड वाक्य आता पुढचं वाक्य पहा दो रामनाथ वॉज व्हेरी रिच फार्मर कॉमा ही डीड नॉट हेल्प द पुअर पा असं वाक्य तर आता याच्यात आलं हे इथं दो याला आपण काढून टाकलं काय रामनाथला रामनाथ जशाला तसं घेतलं वाजला वाज घेतलं व्हेरीला व्हेरी घेतलं रिचला रिच फार्मरला फार्मर पा कॉमापर्यंत वाक्य लिहिलं फक्त आपण दो काढला त्याच्यानंतर इथं आपण काय बट घेतलं कुठे घेतलं बट कॉमाच्या ठिकाणी आणि आता उरलेलं वाक्य डिड नॉट ला डिड नॉट हेल्प ला हेल्प त्याच्यानंतर द पुअर तर पा अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात बट वापरता येईल जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा।